हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहूयात काही महत्त्वाच्या अशा किचन टिप्स तर मागच्या किचन टिप्सच्या व्हिडिओप्रमाणेच हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला खूप जास्त आवडेल अशी मी अपेक्षा करते आणि तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण टिप नंबर एक पाहूया तर पहिली टीप आहे आपली पनीर संदर्भात जेव्हाही आपण पनीर आणतो विकत आणि ते आपल्याकडनं बऱ्याचदा जास्त आणलं जातं किंवा ते शिल्लक राहिलेलं पनीर कसं फ्रीजमध्ये स्टोअर करायचं ते आपण पाहतोय तर पा एका भांड्यामध्ये आपल्याला पनीर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पनीर बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि आता यावर आपल्याला झाकण ठेवून हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आता हे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला याचं पाणी रोज बदलायचं आहे म्हणजे जेवढेही दिवस तुम्ही पनीर फ्रीजमध्ये ठेवाल तेवढं उड़, तेवढे दिवस आपल्याला हे पाणी रोज बदलायचं आहे तर असं हे पनीर साधारण सहा ते सात दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सहा ते सात दिवस हे पनीर रोज पाणी बदललं तर ते अगदी जसंच्या तसं राहतं आता जर तुमचं पनीर शिल्लक राहिलं असेल तर तुम्ही त्यावेळी अशा प्रकारची ही टीप वापरू शकता आणि तुमचं जे पनीर आहे ते बिलकुल खराब होणार नाही सहा ते सात दिवस आता टीप नंबर दोन पाहूया पुढची टीप आहे लसणाच्या संदर्भात जेव्हाही आपण लसूण सोलतो आणि लसूण सोलल्यानंतर हे पहा याची जी मुळाची जी दांडी आहे लसणाचं जे मूळ आहे आणि त्याला अशा प्रकारची ही दांडी असते तर याचा एक मस्त असा उपयोग मी तुम्हाला सांगते तर आता डाळीचा डबा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही दांडी ठेवून घ्यायची आहे लसणाची तर यामुळे काय होईल की आपल्या डाळीला जाळी कीड किंवा आळी बिलकुल लागणार नाही तुम्हाला वाटत असेल की यामुळे लसणाचा वास येईल का तर अजिबात लसणाचा वास येत नाही त्यामुळे ही टीप तुम्ही बिनधास्त फॉलो करू शकता तर आता आपण पाहतोय टीप नंबर तीन तर आता टिप नंबर तीन आहे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी केस गळतीसाठी तर पहा इथे मी खोबरेल तेल घेतलेलं आहे वाटीमध्ये आणि इथे मी हे रोज मेरीचं इसेन्शियल ऑइल घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला केस गळतीचा प्रॉब्लेम येत असेल तर हे रोजमेरी इसेन्शियल ऑइल खूप जास्त फायदेशीर ठरतं कारण की याचा फायदा मला झालेला आहे त्यामुळे मला असं वाटलं की ही टीप तुमच्याशी शेअर करावी तर माझ्या लेंथनुसार खोबरेल तेल मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये फक्त दोन थेंब आपल्याला टाकायचे आहेत रोज मेरी इसेन्शियल ऑइल आपल्याला डायरेक्ट केसांवर अप्लाय करायचा नाही आहे तेलामध्ये मिक्स करून जर तुम्ही केसांना ते लावलं तर त्याचा खूप छान असा फायदा होतो आणि हेअरफॉल बऱ्यापैकी कमी होतो तर अशा प्रकारे हे रोज मेरी इसेन्शियल ऑइल तुम्हाला बाजारामध्ये अगदी इझिली अवेलेबल होतं तर आता टीप नंबर चार पाहूया तर हे पहा आपण अशा प्रकारे पीठ रोजच गाळतो आणि ही बारीक चाळण जर असेल तर याला खूप वेळ लागतो तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक रुपयाचा जो कॉईन असतो तो या चाळणीमध्ये पीठ गाळताना आपल्याला टाकायचं आहे तर त्यामुळे काय होतं पीठ अगदी पटपट गळलं जातं खाली चाळणीमधून आणि आपला जो पीठ चाळताना जो लागणारा वेळ आहे तो वाचतो आणि हा जो कॉईन आहे तो आपल्याला अशाच प्रकारे डब्यामध्ये ठेवायचा आहे त्यामुळे त्याचा जो रोज आपल्याला त्याला शोधावं लागणार नाही या चाळणीमध्येच तो ठेवायचा आहे आता टीप नंबर पाच पाहूया तर पहा मी इथे पाऊण वाटी दूध घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे अगदी पा वाटी फुल भरेपर्यंत तर याचा उपयोग मी तुम्हाला सांगते आता आपण पीठ जर गाळलेलंच आहे तर माझं हे पीठ जे आहे ते अगदी जाड दळलं गेलेलं आहे आणि बऱ्याचदा काय होतं अगदी बाजरीच्या पिठावर कधीतरी जळलं जातं ज्वारीच्या किंवा इतर कुठल्याही धान्यांवर जर पीठ जळलं गेलं गव्हाचं तर त्याच्या चपात्या खूप कडक येतात तर अशा प्रकारे तुम्ही दूध थोडं टाकून जर पीठ मळलं तर त्याच्या चपात्या अतिशय मऊ येतात तर पहा माझ्या या चपात्या होत्या त्या खूप अशा कडक येत होत्या पण दुधामुळे पीठ मी मळलं कणिक मळली आणि चपाती खूप छान मऊसर अशी आपली इथे तयार होते तर आता पुढची टीप पाहतो आहे आपण टीप नंबर सहा तर पहा अशा प्रकारे तुळशी वृंदावनाजवळ आपण दिवा लावतो आणि हा माझा तुळशी वृंदानाजवळचा दिवा आहे तो फुटलेला आहे आपण फुटलेल्या दिव्यामध्ये दिवा लावत नाही तर अशा प्रकारे ह्याचं जे वरचं कव जे वरचं झाकण आहे ते अगदी व्यवस्थित असं आहे तर अशा वेळी याचा उपयोग मी तुम्हाला सांगते जेव्हाही तुम्ही घरात धूप बत्ती लावाल तर पहा त्याच्यावरती ठेवण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता ते दिसायलाही अगदी मस्त असं दिसतं आणि याचा उपयोग तुम्ही धूप जाणी म्हणून करू शकता खूप मस्त असा याचा उपयोग होतो आणि दिसायलाही ते अगदी सुंदर असं दिसतं आता आपण पुढची टीप पाहतो जेव्हाही आपण बेसन पीठ घेतो तर अशा प्रकारे आपण ते चमचाने घेतो आणि त्यानंतर याला मिक्स करण्यासाठी विस्कर वापरतो तर असं न करता तर पहा अशाच प्रकारे हे छोटं विस्कर माझ्याकडे आहे तर यामध्ये असं डब्यामध्ये गोल फिरवायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर या विस्करमध्ये बरोबर एक चमचा पीठ येतं त्यामुळे आपल्याला अंदाजसुद्धा येतो तर याचा फायदा काय होतो आपल्याला की आपल्याला चमचा आणि विस्कर असं दोन्हीही भरवायची गरज नाही पडत त्यामुळे घासायचं टेन्शन येत नाही तर विस्करणेच पीठ घ्यायचं आहे आणि त्यानेच मिक्स करायचं आहे त्यामुळे ते टू इन वन काम असं होतं त्यामुळे हे पहा अशा प्रकारे आपल्याला हे विस्करणे त्यानेच पीठ घेऊन अशा प्रकारे पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपलं जे पीठ आहे ते भिजून इथं तयार होतं तर पुढची टीप आहे आपली हेअर मास्क बनवण्याच्या संदर्भात तर पहा इथे मी दही घेतलेला आहे है, हेअर मास्क बनवण्यासाठी म्हणजे आपले केस जर खूप ड्राय झाले असतील त्यावेळी तुम्ही हा हेअर मास्क तुम्ही वापरू शकता किंवा तुमची केस गळती होत असेल त्यावेळीसुद्धा तुम्ही हा मास्क लावू शकता तर जेवढेही केसांची आपली लांबी असेल त्या अंदाजाने आपल्याला दही घ्यायचं आहे जर मोठे केस असतील तर तुम्ही जास्त दही घेतलं तरीही चालेल आणि इथे मी एक चमचा मध घेत आहे जर तुमचे केस मोठे असतील दह्याची क्वांटिटी जास्त घेतली असेल तर तुम्ही दोन चमचे मध वापरला तरीही चालेल मधामुळे केस खूप जास्त छा, छान छान असे सॉफ्ट होतात आणि इथे मी एक चमचा ॲलोवेरा जेल टाकून घेत आहे आणि तुमच्याकडे जर ॲलोवेराचं प्लांट असेल तर तुम्ही त्याचा फ्रेश जेल काढून मिक्सरमध्ये फिरून तो वापरला तर त्याचे अजून छान असे रिझल्ट येतात तर पहा हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि केसांना लावायचं आहे त्यानंतर तुम्ही वीस ते पंचवीस मिनिट हे केसांवर ठेवायचं आहे आणि तुम्हाला ते नंतर पाण्याने धुवून काढायचं आहे खूप छान असं कंडिशनिंग होतं आपल्या केसांचं आणि केसांना त्याचा खूप छान असा फायदा होतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला त्याचे रिझल्ट जे आहेत ते खूप छान असे मिळतील तर आता पुढची टीप पाहतो आहे आपण ब्रोकली संदर्भात तर पहा ब्रोकली आल्यानंतर अशी लगेचच पिवळी पडते आणि पिवळी पडल्यानंतर आपण त्याला फेकूनच देतो तर त्याचा त्याच संदर्भात मी तुम्हाला ही टिप सांगणार आहे तर पहा ब्रोकली आणल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे फ्लावर आणल्यानंतर ज्या प्रकारे आपण त्याचे तुकडे करून घेतो त्या पद्धतीचे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि त्याचं जे चा भाग असतो तो सुद्धा मी इथे घेतलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारी जीवनसत्व असतात त्यामुळे ते सुद्धा मी घेतलेले आहेत आणि हे एका पाण्या पातेल्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ही जी ब्रोकली आहे ती आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि धुतल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकून हे छान उकळून घ्यायचं आहे फक्त ब्रोकली जी आहे ती थोडीशी सॉफ्ट व्हायला पाहिजे इतपत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे आणि उकळल्यानंतर गॅस बंद करून आपल्याला एका चाळणीवरही ओतवायची आहे आणि त्यानंतर ही जी ब्रोकली आहे ती आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर एखाद्या डब्यामध्ये आपल्याला ही फ्रीजरमध्ये स्टोअर करायची आहे तर त्यामुळे काय होतं ही ब्रोकली फेकली जात नाही आणि त्याचा उपयोगसुद्धा होतो फ्रोझन ब्रोकली आपली इथे बनवून तयार होते जेव्हा ही हवी असेल त्यावेळेस तुम्ही ही काढून भाजीसाठी वापरू शकता आणि त्यामुळे तुमची जी ब्रोकली आहे ती फेकली सुद्धा जात नाही तर पुढची टीप पाहतोय आपण कुकरमध्ये मी अर्धा चमचा तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं टाकलेलं आहे त्यामध्येच थोडासा हिंग टाकायचा आहे दोन चिमूट आणि आता यामध्येच आपल्याला एक छोटं गाजर आणि एक मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटोच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि आता त्यानंतर इथे मी काही पालकाची पानं घेतलेली आहेत आपण टोमॅटो पालक बन सूप बनवतो आहे ह्या सूपने आपले डायजेशन जे आहे ते खूप छान होतं आणि ज्या तुमच्या समस्या आहेत पोटाच्या डायजेशनच्या संदर्भात त्यासुद्धा दूर होतात तर तुम्ही एकदा हे सूप नक्की ट्राय करा प पालक टाकल्यानंतर पहा हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर साधारण पालक पुढेल इतपत मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे साधारण एक कप पाणी असेल हे आणि आता हे आपल्याला कुकरची शिट्टी लावू करून घ्यायची आहे साधारण आपल्याला एक शिट्टी करायची आहे त्यामध्ये गाजर आणि टोमॅटो पालक अगदी व्यवस्थित असं शिजतो तर यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला याचं झाकण लावायचं आहे आणि याचं आपल्याला एक शिट्टी अशी काढून घ्यायची आहे आता एक शिट्टी करून घेऊया आणि एक शिट्टी झाल्यानंतर मी याची वाफ जाऊ देणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आहे तर पहा इथे जे सूप आहे सा 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 ते बऱ्यापैकी आपलं थोडंसं असं थंड झालेलं आहे थोडं गरमच आहे तसं ते पण त्याची मी जाऊ दिली होती तर आता ग्राइंडरने आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पहा हे जे सूप आहे ते आपल्या इथे तयार झालेलं आहे चवीला अतिशय भन्नाट असं हे सूप लागतं आता हे वाटीमध्ये आपल्याला सर्व करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडीशी काळी मिरीची पावडर आणि थोडंसं लिंबू पिळायचं आहे त्यामुळे या सूपची चव अतिशय भन्नाट होते आपलं डायजेशन अगदीच मस्त असं सुधारतं तर पहा आपलं जे सूप आहे ते पिण्यासाठी गरम गरम आपलं रेडी झालेलं आहे तुम्ही नक्की दही सूप ट्राय करा घरी आणि तेवढंच पौष्टिक पण आहे हेल्दी पण आहे आणि तुम्हाला हे वेट लॉससाठी सुद्धा खूप जास्त हेल्प करेल तर आजच्या या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद